तर आता कर्नाटकच्या हिजा प्रकरणाचं लोण महाराष्ट्रात पोहोचलंय. पुण्यात हिंदू महासभेच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही कर्नाटकच्या भाजप सरकारचा निषेध करत आंदोलन करण्यात आलंय. हिंदू महासभेच्या महिला कार्यकर्त्यांनी कसबा गणपतीसमोर भगवं उपरणं घालून मिरवणूक काढली, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गंजपेठ येथील महात्मा फुलेंच्या वाड्यासमोर महिलांनी देशातील महिला परंपरांच्या वेशभूषा करून आंदोलन केलंय. मुस्लिम महिलांकडून जर हिजाबचं समर्थन होत असेल तर आम्ही देखील भगवं उपरणं घालून मुलांना शाळेत पाठवू, असं प्रत्युत्तर यावेळी देण्यात आलंय. हिंदू महासभेच्या वतीनं कसबा गणपतीसमोर मिरवणूक काढून हे आंदोलन पुण्यात करण्यात आलं. भगवं उपरणं परिधान करत महिलांनी हे आंदोलन केलंय. तर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध करत आंदोलन केलं. गंजपेठेतल्या महात्मा फुले यांच्या वाड्यासमोर हे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले होते. नाही, हिजाबसारखा जो प्रश्न आहे हा प्रश्न खरं तर शाळा कॉलेजमध्ये किंवा शिक्षण संस्थांमध्ये आणणं उचित नाही आहे. आपण ज्यावेळेला शाळा कॉलेजमध्ये जातो त्यावेळेला आपण शिक्षण हे प्राधान्य त्या ठिकाणी ठरलं पाहिजे आणि त्या स्कूलच्या संस्थेचे जे नियम असतील ते नियम सगळ्यांनी पाळले पाहिजेत.